नागरिकांसाठी धडपडणारे माननीय नगरसेवक योगेंद्र थोरात मिरजेतील उजेड चॅरिटेबल अयूब पटेल यांच्या माध्यमातून डोळे तपासणी। माननीय नगरसेवक योगेंद्र थोरात वॉर्ड क्रमांक 20 मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र 10 मध्ये महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना चांगले आणि सर्व सोयी मिळतात। तरी पण माननीय नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी दर बुधवारी खासगी डॉक्टरांना बोलावून अगदी योग्य दरात डोळ्यांचे ऑपरेशन करून मिळेल आणि चष्मा पण करून मिळेल असा चांगला उपक्रम हाती घेतला आहे। नागरिकांसाठी हे काम केलं आहे आणि गोरगरिबांना त्याचा खूप लाभ झाला पाहिजे असे माननीय नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे चांगले विचार आहेत। तसेच परम शेट्टी चॅरिटेबल यांच्या माध्यमातून आशा वर्कर यांना मास्क, साबण, सॅनिटायझर, हँडग्लोव्ज असे मिळून एक किट तयार करून आशा वर्कर्सना परम शेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने वाटप करण्यात आले। यावेळी माननीय उपायुक्त स्मृती पाटील, डॉक्टर परम शेट्टी सर, डॉक्टर शहा सर आदी उपस्थित होते। आदिल मकानदार, तालुका प्रतिनिधी, मिरज। कोविड योद्धा सर्वात थोडं काम करत होत्या। आज या गुलाबी ड्रेसच्या ज्या तुम्हाला दिसतात बघिनी, त्या कोविड योद्धात जेव्हा आपण घरात बसलो होतो आपल्या आपल्या, तेव्हा या बाहेर फिरून कोणत्या घरात रुग्ण आहेत, त्याचे काय उपचार केले पाहिजे, त्याची कुठली टेस्ट केली, जीवाची पर्वा न करता या अशा प्रभाग 20 मधील प्राथमिक आरोग्य केंद्र 10 येथे महापालिकेच्या माध्यमातून गोरगरिबांना सर्व सोयी आतापर्यंत मिळतच आहेत। त्यामध्ये अजून ॲडव्हान्स म्हणून दर बुधवारी आम्ही डोळ्यासाठी इथं खाजगी डॉक्टरांना बोलवून त्यांच्या माध्यमातून अल्पदरात तसं या लोकांना ऑपरेशन आणि चष्मे मिळतील यासाठी आजपासून आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे। मंगळवार लाईट नसल्यामुळं बुधवारी हा उपक्रम होणार आहे। तर दर बुधवारी प्रभागातील नागरिक असतील, तसेच बाहेरचे नागरिक असतील, त्यांनी येथे या डोळ्याच्या क्लिनिकचा लाभ घ्यावा। दर बुधवारी हे क्लिनिक चालू आहे। आज आपण UPSC क्रमांक 10 मध्ये इथं आहोत। सगळ्यांनाच माहित आहे, कोविड जरी गेला असेल तरी महानगरपालिकेच्या दवाखान्यातले आशा वर्कर असतील किंवा आमचे जे हेल्थ वर्कर्स आहेत, नर्सेस आहेत, डॉक्टर्स आहेत, यांचं काम अविरत सुरू आहे। आणि या माध्यमातून परम शेट्टी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आज मास्क, 3,500 मास्क असतील, 450 किट्स तयार केलेत, त्यामध्ये साबण, मास्क याचा समावेश आहे। तर आशा वर्कर्स जे फिरत आहेत आज सगळीकडे, अजूनही काम करत आहेत, तर त्यांना या माध्यमातून या मास्कचा वापर व्हावा, हेल्थ वर्कर्सला वापर व्हावा, उपयोग व्हावा, त्यामुळे हे महानगरपालिकेच्या आमच्या आशा वर्कर आणि हेल्थ वर्कर्सला ट्रस्ट परमशेट्टी ट्रस्टमार्फत दिलेले आहे। मी महापालिकेच्या वतीनं धन्यवाद करते। तसेच सर्व नागरिकांना सणाच्या आजच्या या पार्श्वभूमीवर सल्ला देऊ इच्छिते की आपण गर्दीत कृपया जाऊ नका, गेलं तरी मास्क, हँडवॉश हे कंपल्सरी केलं पाहिजे। परत हा कोरोना फिरून आपल्याकडे येऊ नये ह्याची काळजी सगळ्यांनी घ्या आणि आपले सणसुद्धा आनंदाने साजरे करा।